नमस्कार हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण माहिती करून घेणार आहेत स्टीलच्या भांड्यामध्ये जेवण बनवत असाल तर त्यापासून होणारे धोके त्यामुळे स्टीलच्या भांड्यात जेवण बनवतानाही सावधान राहा ते आपल्या पडू शकतं आरोग्यास मार्ग तर पहा मित्रांनो सध्याच्या काळात सहज उपलब्ध होणाऱ्या असे स्टीलच्या भांड्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो अनेक धातूंनी मिळून स्टील तयार केलं जातं स्टील हे लोह कार्बन क्रोमियम निकेल यापासून तयार केलं जातं तसंच स्टीलच्या भांड्यामध्ये जेवण केल्यास आरोग्यास के कोणत्या प्रकारचे जास्त नुकसान होत नाही परंतु नवीनच करण्यात आलेल्या रिसर्चनुसार जर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये अन्न अन्न शिजवत असाल किंवा अन्न शिजण्यासाठी जर स्टीलच्या भांड्याचा उपयोग करत असाल तर विविध आजारांना निमंत्रण देण्याचं एक कारण ठरू शकतं कारण की या भांड्याचे तापमान येते लवकर वाढते आणि त्यामुळे जेवण तयार करण्यासाठी या भांड्याचा वापर करत असाल तर तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे महिला स्टीलचा वापर जास्त प्रमाणात करतात कारण की ही भांडी काय स्वच्छ करण्यासाठी फार वेळ लागत नाही सहज निघतात आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यावर ऑलिव्ह कॉर्न आणि कॉनिला तेल यासारखे कोटिंग जास्त प्रमाणात जमा होते कोटिंगचा थर तयार होतो तसंच त्यामुळे त्यावर बॅक्टेरियाचं इन्फेक्शन जास्त प्रमाणात होतं बॅक्टेरियासुद्धा जास्त प्रमाणात वाढतात या नवीन रिसर्चनुसार स्टीलच्या भांड्याचा वारंवार वापर जर केलास किंवा ते घासले तर त्या भांड्याला लाह लांब भेगा पडतात आणि त्यामध्ये आपल्याला विषाणू किंवा बॅक्टेरिया जे आपल्या आरोग्यास धोकादायक ठरू शकतात असे सूक्ष्मजीवाचं वाढ जास्त प्रमाणात होते तसेच स्टीलच्या भांड्यावर आले आलेले तडे डोळे दिसू शकत नाहीत इत, इतके छोटे असतात आणि त्यात लाखो विषाणू असू शकतात त्यांचा आकार खूप लहान असतो आणि मायक्रोमीटरमध्येही ते मोजले जातात या फटीमध्ये साल्मोनेला लिस्टेरिया इकोला यासारखे सूक्ष्म बॅक्टेरिया पण जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या शरीराला इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त प्रमाणात वाढतो त्याच्यामुळे स्टीलचे भांडे जर वापरत असाल तर तुम्ही थोडीशी काळजी घ्यायला हरकत नाही कारण की काय खाद्यतेलाचे कोटिंग जर जास्त असेल तर विषाणू वाढण्यास जास्त धोका कमी होतो त्याच्यामुळे जर त्याला आपण खाद्यतेलाचे कोटिंग जर केलं तर ते एक आपल्या वापरण्यास चांगले असते फायदेशीर ठरतो त्याच्यामुळे स्टीलचे भांडे तुम्ही वापरत असाल तर काळजीपूर्वक वापरणं खूप गरजेचं आहे